नमस्कार मित्रांनो, मी सच्चिदानंद पुरी, वाहक कळमागार, उस्मानाबाद डिव्हिजन। मित्रांनो, आज आझाद मैदान 3 फेब्रुवारी तारीख आहे। या ठिकाणी बीड विभागातून बीड आगाराचे कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधूया। बीड विभागाचं घेतलं तर मित्रांनो, आझाद मैदानावर एसटी कर्मचाऱ्यांची येण्याची का गरज आहे, आपण त्यांच्याशी संवाद साधूया। दादा काय सांगाल, एसटी कर्मचाऱ्यांची गरज आझाद मैदानावर येणं का गरजेचं? एसटी कर्मचाऱ्याला आझाद मैदानावर याची गरज अशी पडली की जवळजवळ आज 5.5 महिने झालं, तरी पण मायबाप सरकार या बाबतीमध्ये कुठलाही ठोस निर्णय घेत नाही। त्यामुळं या सरकारचं आता सडोकी पळस करून सोडल्याशिवाय पर्याय उरणार नाही। या भूमिकेसाठी, या भूमिकेच्या माध्यमातून आज पूर्ण जवळजवळ 50,000 कर्मचारी या आझाद मैदानावर जमणार आहे आणि या सरकारला त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। विलिनीकरणाच्या न्याय हक्कासाठी एसटी कर्मचारी 50,000 आसपास आझाद मैदानावर दाखल होणार आहे। आम्ही आलो, तुम्ही पण या। गरज एकट्याची नाही, गरज सगळ्याची आहे। कम्युनिटीने लढा लढला जातो, घरी बसून लढाई लढली जात नाही, त्यासाठी मैदानात उतरावं लागतं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीचे विचार घेऊन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचं ढाल घेऊन, त्यामुळं आम्ही आलो, तुम्ही पण या। मित्रांनो, सच्चिदानंद पुरी यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तुम्ही जास्तीत जास्त व्ह्यू दिल्यानंतर जास्तीत जास्त पैसा माझ्या खात्यावर जमा होणार आहे। टाळ्या वाजव एकदा। मला पण जरा ग्रुप येणार आहे, परंतु माझा ह्याच्यात कसलाही स्वार्थ नाही। माझी घरची परिस्थिती, माझ्या घरची परिस्थिती जेमतेम चांगली आहे मित्रांनो। त्यामुळं तुम्हाला सांगतो, बुटं काढा बरं। जे काय या चॅनल मार्फत जमा पुंजी होईल ते मी शहीद बांधवांच्या घरी देणार आहे। त्यामुळं जास्तीत जास्त संख्येनं लाईक चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब। आझाद मैदान मुंबई, धन्यवाद।